इतर मागासवर्गीय समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीनं आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. मुंबईत भाजपाच्या प्रदेश मुख्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. सांगलीत भाजपाच्या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रात उतरून जनआंदोलन केलं. उस्मानाबाद इथं ही भाजपानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि राज्यातल्या आघाडी सरकारनं ओबीसी समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून द्यावं अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना सादर केलं. नाशिक आणि नांदेड इथंही ओबीसीच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं.